नमस्कार, मी अंजली। पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो मैद्याची एकदम खुसखुशीत आणि ठिसूळ आवरण असणारी करंजी। या करंजीच्या साहित्याचं प्रमाण आपण किलो आणि वाटी दोन्हीच्या प्रमाणात पाहणार आहोत। या करंजीमधलं सारण अगदी झटपट तयार होतं। आपण हे सारण वेळेवरसुद्धा बनवू शकतो किंवा महिनाभर अगोदर बनवूनसुद्धा ठेवू शकतो। या व्हिडिओमध्ये मी साच्याने करंजा कशा बनवायच्या ते सांगितलं आहे। त्यासोबतच साचा नसेल तर फोर्कनी डिझाईन कशी बनवायची तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि करंजीला मुरड कशी घालायची तेसुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। या पद्धतीने बनवलेल्या करंजीचं आवरण असं छान खुसखुशीत होतं आणि यामधलं सारण छान कुरकुरीत लागतं। या करंजा संपेपर्यंत अशाच खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात, बिलकुल मऊ पडत नाहीत। दिलेल्या प्रमाणामध्ये या आकाराच्या जवळपास 80 ते 85 करंजा तयार होतात। मैद्याच्या करंजा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। वाटीने 4 वाट्या मैदा आहे। मोहनासाठी 50 ग्राम साजूक तूप घेतलं आहे। वाटीने 1/2 वाटी तूप आहे आणि 1/2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे। या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। आता करंजीचं आवरण तयार करण्यासाठी एक परात घेऊन यामध्ये मैदा टाकून घेऊ। यामध्येच चवीसाठी मीठ टाकून घेऊ। करंजीचं आवरण खुसखुशीत बनवण्यासाठी यावर कडकडीत गरम केलेल्या तुपाचं मोहन टाकून घेऊ। मोहनासाठी आपण इथे साजूक तुपाऐवजी वनस्पती तूप किंवा तेलाचा वापर करू शकतो। मैद्याला मोहन चांगलं एकसारखं चोळून घेऊ। आता मैद्याची मूठ वळून पाहू। मूठ चांगली वळत आहे म्हणजे मोहन परफेक्ट आहे। मैदा मोजलेल्याच वाटीने वाटीभर पाणी घेऊन थोडं थोडं पाणी टाकत आपण या मैद्याचा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत। इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मैदा घट्टच मळून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला लाटी व्यवस्थित लाटता येते। मैदा मळून तयार आहे। मैदा मळण्यासाठी आपल्याला जवळपास 1/2 वाटी पाणी लागलेलं आहे। आता यावर एक झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊ। सारण बनवण्यासाठी इथे मी एक जाड बुडाची लोखंडाची कढई घेतलेली आहे। यामध्ये 2 टेबलस्पून खसखस टाकून घेऊ। खसखस मंदाचेवर याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ। खसखस भाजून तयार आहे, याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। याच कढईमध्ये 50 ग्राम म्हणजेच 2 टेबलस्पून तूप टाकून घेऊ। तूप तापल्यानंतर यामध्ये 50 ग्राम काजू आणि बदामाचे काप टाकून घेऊ। वाटीने 1/2 वाटी काजू बदामाचे काप आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता, हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत। मंदाचेवर 1 मिनिटभर ड्रायफ्रूट्सचे काप परतून घेतल्यानंतर यामध्ये 1/2 किलो खोबऱ्याचा कीस टाकून घेऊ। मैदा मोजलेल्या वाटीने हा बरोबर 6 वाट्या खोबऱ्याचा कीस आहे। करंजा पांढऱ्या शुभ्र दिसाव्यात म्हणून मी इथे विकतचा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। तुम्ही घरच्या खोबऱ्याचा कीससुद्धा इथे वापरू शकता। मध्यम ते मंद आचेवर हा खोबऱ्याचा कीस आपल्याला हलक्याशा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा कीस भाजून घेतल्यामुळे सारण चांगलं कुरकुरीत होतं आणि जास्त दिवस टिकतं। खोबऱ्याचा कीस हलक्याशा तांबूस रंगावर भाजून तयार आहे। कीस इतकाच तांबूस भाजून घ्यायचा आहे, यापेक्षा खूप जास्त भाजायचा नाही। कीस एका परातीमध्ये काढून थंड झाल्यानंतर हातानेच याला चुरून घ्यायचा आहे। कीस कुरकुरीत असल्यामुळे हातानेच सहजपणे चुरला जातो। तुम्हाला जर करंजीचा बाखर थोडा बारीक हवा असेल तर मिक्सरमध्ये याला थोडंसं फिरवून घेऊ शकता। आपण वाटीने 6 वाट्या खोबऱ्याचा कीस घेतला होता तर त्याच वाटीने 6 वाट्या पिठी साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे। वजनाने 850 ग्राम साखर आहे। करंजीचं आवरण अगोड असतं, त्यामुळे साखरेचं हे प्रमाण एकदम बरोबर आहे। यामध्ये 1 टेबलस्पून वेलचीपूड टाकू आणि भाजून घेतलेलं खसखस मिक्सरमध्ये वाटून यामध्ये टाकून घेऊ। हे सर्व छान मिक्स करून घेऊ। आपण करंजीचा बाखर अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवलेला आहे। हा बाखर आपण महिनाभर अगोदर बनवून ठेवू शकतो आणि वेळेवर करंजी बनवण्यासाठी वापरू शकतो। 20 ते 25 मिनिटानंतर पीठ अजून थोडं मऊ झालेलं आहे। मोहन टाकल्यामुळे तर करंजीचं आवरण खुसखुशीत होतंच, पण आपण याला अजूनच जास्त ठिसूळ म्हणजेच तोंडात टाकल्या टाकल्या विरघळेल इतकं खुसखुशीत बनवण्यासाठी खलबत्त्याच्या दगडाने
किंवा पाटावरवंट्यावर या पिठाला थोडंसं कुटून घेणार आहोत. याला कुटून घ्यायचं, नंतर अजून दुमडून घ्यायचं आणि अजून एक वेळ कुटायचं. हीच प्रोसेस रिपीट करून आपण याला जवळपास 10 मिनिटे कुटून घेणार आहोत. पीठ कुटून झाल्यानंतर याला अजून एक वेळ मळून घ्यायचं आहे. बघा, कुटल्यामुळे हे अजूनच मऊ झालेलं आहे आणि याला ताणल्यानंतर हे रबरासारखं ताणलं जात आहे. आता यामधला चपातीच्या पिठा एवढा गोळा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि ताटातल्या पिठावर एक कॉटनचा ओला रुमाल झाकून त्यावर झाकण ठेवून हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे. ओला रुमाल झाकल्यामुळे पीठ कोरडं पडत नाही. आणि आता या गोळ्याची एक लांब सुरळी बनवून घ्यायची आहे. बनवलेले सुरळीचे आपल्याला समान अंतरावर जवळपास 1-1 इंचाचे काप करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने काप केल्यामुळे करंजी साच्याने बनवली किंवा हाताने बनवली तरीसुद्धा सर्व करंज्या एकसारख्याच बनतात. या सर्वांचे पेढ्याप्रमाणे गोल गोळे बनवून ठेवायचे. अशा पद्धतीने गोल गोल पेढे बनवून ठेवले की आपल्याला लाटा पटापट लाटता येतात. यामधला एक पेढा घेऊन याची आपण गोल लाटी लाटून घेऊ. मैद्याचं पीठ वरचेवर पातळ पडत जातं, त्यामुळे हे जर घट्टसर मळून घेतलं तरच आपल्याला याची व्यवस्थित लाटी लाटता येते. नाहीतर लाटी दुमडली जाते किंवा पोळपाटाला आणि लाटण्याला चिकटते. इथे आपली पातळसर एक लाटी लाटून तयार आहे. आता यामध्ये सारण भरून घेऊ. पहिली करंजी आपण साच्याने बनवू. साच्यामध्ये करंजीची लाटी ठेवून यामध्ये जवळपास 1-1.5 टीस्पून सारण भरून घेऊ. सारण भरपूर भरलं की करंजी मस्त गुबगुबीत दिसते, चपटी होत नाही. लाटीला दुमडून घ्यायचं आणि साचा दाबून घ्यायचा. साच्याला सर्व बाजूंनी दाबून घ्यायचं म्हणजे करंजी व्यवस्थित कट होते आणि करंजीच्या काठाची डिझाईन छान दिसते. आता एक्स्ट्राचं पीठ बाजूला काढून घेऊ. साच्याला दाबल्यामुळे करंजीची काठंसुद्धा एकदम व्यवस्थित चिकटली जातात, बिलकुल उघडत नाहीत. बाजूचं निघालेलं पीठ आपण परातीत झाकून ठेवलेल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता करंजी अलगदपणे काढून घ्यायची. स्टीलचा किंवा पितळीचा साचा असेल तर त्याला मधून तूप किंवा तेल लावून घ्यावं लागतं. प्लास्टिकच्या साच्याला काहीही लावायची गरज नाही, यामधली करंजी खूप सहजपणे बाहेर निघते. करंजीची काठं अजून एक वेळ हलक्या हाताने दाबून घ्यायचे, म्हणजे करंजी तेलात सोडल्यानंतर ती सुटत नाही. आता दुसऱ्या पद्धतीने म्हणजे साचा नसताना करंजी कशी बनवायची ते पाहू. लाटी डाव्या हाताच्या बोटांवर घेऊन उजव्या हातांच्या बोटांनी करंजीच्या काठाला थोडंसं चिकटवून घ्यायचं आणि यामध्ये सुद्धा जवळपास 1.5 टीस्पून बाखर भरून घ्यायचा. बाखर मध्यभागी भरायचा आणि नंतर अशा पद्धतीने डावा बोटाचा अंगठा बाखरावर ठेवून उजव्या बोटांनी अशा पद्धतीने ही लाटी बंद करून घ्यायची. करंजी फुटू नये म्हणून कडा व्यवस्थित दाबून घ्यायचा आणि त्यानंतर फोर्कच्या सहाय्याने याला अशा पद्धतीने दाबून डिझाईन बनवून घ्यायची. करंजीच्या काठाच्या कडेकडेनीच डिझाईन बनवायची, फोर्क आतल्या बाजूला लागू द्यायचा नाही. दिसायला सुंदर अशी दुसऱ्या पद्धतीची करंजीसुद्धा तयार आहे. आता तिसरी पद्धत पाहू. बाखर भरून करंजीच्या कडा व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या. यामध्ये करंजीला मुरड कशी घालायची ते पाहू. काठाला थोडं दाबायचं आणि काठ मधल्या बाजूने ओढायचे. एक वेळ काठाला दाबायचं आणि त्याच काठाला मधल्या बाजूने ओढायचं. करंजीचं दुसरं टोक येईपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस रिपीट करत राहायची आहे. करंजीला मुरड घातल्यामुळे करंजी दिसायला खूप सुंदर दिसते आणि तेलात सोडल्यानंतर याचे काठ सुटत नाही, त्यामुळे करंजी फुटत नाही. इथे आपली मुरड घातलेली सुंदर अशी करंजी तयार आहे. अशाच पद्धतीने आपण काही करंजा बनवून घेतलेल्या आहेत. करंजा बनवून घेतल्यानंतर एखाद्या परातीमध्ये कॉटनच्या कापडावर ठेवल्यानंतर त्या खाली चिकटत नाहीत, किंवा आपण करंजा खाली चिकटू नयेत म्हणून अशा पद्धतीने सूपामध्ये सुद्धा ठेवू शकतो. मी इथे एक सूपभर करंजा बनवून घेतलेल्या आहेत. करंजा तळायला घेईपर्यंत आपल्याला त्या कॉटनच्या कापडाखाली झाकून ठेवायच्या आहेत, जेणेकरून करंजीचं आवरण ड्राय होत नाही आणि करंजी तेलात फुटत नाही. एका वेळी मी 1/2 किलो मैद्याच्या करंजा बनवल्या आहेत. अगोदर एवढंच तळून नंतर दुसऱ्या 1/2 किलो मैद्याच्या बनवणार आहे. करंजा तळण्यासाठी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. तेलात पिठाचा गोळा टाकल्यानंतर तो हळूहळू वर आलेला आहे, म्हणजेच तेल मध्यम तापलेलं आहे. आता तापलेल्या तेलामध्ये एकदम सुटसुटीतपणे बसतील इतक्याच करंजा एका वेळी टाकून घ्यायच्या.
कारण एकाच वेळी खूप करंजा तेलामध्ये टाकल्या तर त्या उलटताना फुटू शकतात. या करंजा फक्त एक दोन वेळ उलटपालट करून मध्यम ते मंद आचेवर पांढऱ्या शुभ्र तळून घ्यायच्या आहेत. करंजा बनवायला खूप वेळ लागतो पण या तळायला खूप झटपट तळतात. अगदी 1-2 मिनिटात करंजांची एक बॅच तळून होते. दिसायला सुरेख आणि पांढऱ्या शुभ्र करंजांची एक बॅच तळून तयार आहे. या करंजा प्लेटमध्ये काढून घेऊ. करंजी बनवताना ती फुटू नये म्हणून आपण जेवढी काळजी घेतो तेवढीच काळजी आपल्याला करंजी तळताना सुद्धा घ्यावी लागते, म्हणजे आपली करंजी संपेपर्यंत खुसखुशीतच राहते. करंजी तेलात सोडते वेळी तेल मध्यम तापलेलंच असावं, कारण तेल कमी तापलेलं असेल तर करंजी तेल जास्त पिते आणि मऊ पडते, आणि जर तेल खूप तापलेलं असेल तर करंजी वरल्यावर तळली जाते आणि आतून कच्ची राहिल्यामुळे ती मऊ पडते. करंजी तळताना गॅस मध्यम ते मंद आचेवरच असावा, त्यामुळे करंजी आतून बाहेरून एकसारखी तळली जाते आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहते. तेलात सहजपणे जितक्या बसतील तितक्याच करंजा तेलामध्ये सोडून घ्यायच्या, कारण एकाच वेळी खूप करंजा तेलामध्ये सोडल्या तर त्या उलटायला अवघड जातात आणि त्यामुळे त्या फुटू शकतात. करंजी फक्त 1-2 वेळेसच उलटपालट करायची, त्यामुळे करंजी फुटत नाही आणि पांढरी शुभ्र होते. तळून झालेल्या करंजा थंड झाल्यानंतर त्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या, म्हणजे या करंजा 10-15 दिवस अशाच एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात. इथे एक करंजी मी तुम्हाला मोडून दाखवते. बघा करंजीचं आवरण किती खुसखुशीत झालेलं आहे. लेयरची करंजी असते तितकीच ही ठिसूळ झालेली आहे. या पद्धतीने करंजी घरी नक्की बनवून पहा. दिवाळी फराळाच्या अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला हव्या आहेत आणि त्या किलोच्या प्रमाणात की वाटीच्या प्रमाणात ते सुद्धा मला कमेंटमध्ये लिहून कळवा. या पद्धतीने करंजा बनवून पाहिल्यानंतर करंजा कशा झाला ते मला कमेंटमध्ये लिहून कळवा. लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.